Now we were looking the testing validity of syllogisms. So here sentence is, a scientist is never superstitious, since several teachers are superstitious and several teachers are not scientists. Now in this way, the example comes in the exam. Mixed sentences are mixed, we don't know which is major, minor and conclusion. एक्झाम मध्ये असा मिक्स्ड क्वेश्चन येतो, त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की मेजर, मायनर आणि कन्क्लुजन कुठलं आहे ते. म्हणून त्यासाठी हे ट्रिक्स आहेत. कन्क्लुजन कसं बघायचं आलेलं आहे की सेंटेन्समध्ये, जेव्हा तिथे वर्ड्स देअर फॉर, हेन्स, दस, सो, इट फॉलोज येतं तेव्हा ते कन्क्लुजन, अँड फॉर, बिकॉज, ॲज, वेन, सिन्स येतं तेव्हा ते प्रिमाइस. आता ह्याच्यामध्ये सिन्स आलेलं आहे. सिन्सची ट्रिक काय असते की सिन्स जर आलेलं असेल सेंटेन्समध्ये, तर दोन सेंटेन्स त्याच्यानंतर आले आणि त्याच्यामध्ये अँड असेल मध्ये, तर ते प्रिमाइस, सगळं प्रिमाइस असतं, दोन्ही पण प्रिमाइस असतात. म्हणजे तिसरं असेल ते कन्क्लुजन आहे. अँड सिन्स मग दोन सेंटेन्स आलेले आहेत पण मध्ये कॉमा असेल तर ते कन्क्लुजन. आता इथे काय, सिन्स नंतर दोन सेंटेन्स आलेले आहेत आणि मध्ये कॉमा, कॉमा म्हणजेच हा जो लास्ट आहे तो कन्क्लुजन आहे. म्हणजे आता हे कन्क्लुजन आहे, आपल्याला समजलं की डायरेक्ट टू लाईन्स सोडून कन्क्लुजन डायरेक्ट लिहायचं की सम टीचर्स आर नॉट सायंटिस्ट. आर नॉट मीन्स इट इज अ ओ प्रपोजिशन. देन फ्रॉम दिस टू वी हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज अ मेजर ऑर अ मायनर. तर हे कसं शोधायचं, आता ही जी कन्क्लुजनची फर्स्ट टर्म जी असते ती म्हणजे मायनर, मायनर प्रिमाइसची असते. मग टीचर्स, मग टीचर्स ह्याच्यामध्ये आलेलं आहे का, नाही, तर ह्या सेंटेन्समध्ये आहे, म्हणजेच हे काय आहे, मायनर प्रिमाइस आहे. मग हे मायनर मी लिहिलं. आता हे सेव्हरल मीन्स, मग सिन्स सेव्हरल टीचर्स आर सुपरस्टिशियस, सेव्हरल मीन्स सम, सेव्हरल म्हणजे सम, म्हणजे सम टीचर्स आर सुपरस्टिशियस. आता आपल्याला कन्क्लुजन भेटलं, मग मायनर प्रिमाइस पण आहे. पण आता हे जे लास्ट ते काय असणार आहे, मग मेजर. अ सायंटिस्ट इज नेवर सुपरस्टिशियस, नेवर मीन्स इट इज अ नेगेटिव्ह, नेगेटिव्ह म्हणजेच नो, म्हणून मग नो सायंटिस्ट इज सुपरस्टिशियस, म्हणजे हे मेजर. पहिलं आपल्याला हे असं अरेंज करायला लागतं, मेजर, मायनर अँड कन्क्लुजन. ह्याच्यामध्ये मिस्टेक झाली तर सगळं चुकलं. मग आता हे अरेंजमेंट झाले की लागलीच इथे ते कुठले प्रपोजिशन आहेत ते लिहायचं, ई आय ओ. Now we have to see whether the terms are distributed or not. Distribution चा एक टेबल आहे, त्या डिस्ट्रीब्युशनच्या टेबलनुसार आपल्याला ते सॉल्व करायला लागतं. मग ई आय ओ, सब्जेक्ट, प्रेडिकेट. सो अकॉर्डिंग टू दॅट टेबल वी हॅव टू राईट द रूल्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. अकॉर्डिंग टू दॅट रूल वी हॅव टू राईट द रूल्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. आता फर्स्ट आपल्याला मिडल टर्म चेक करायचं आहे. Now the term which is common in both the premise is middle term. जी टर्म दोन्ही प्रिमाइसमध्ये कॉमन असते ती मिडल टर्म असते. आता ते सुपरस्टिशियस मिडल टर्म आहे. मिडल टर्मचा रूल काय की इट इज वन्स डिस्ट्रीब्युटेड, एकदा तरी डिस्ट्रीब्युटेड पाहिजे ते. म्हणजे आता इथे एकदा तरी डिस्ट्रीब्युटेड आहे, इथे डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजेच मिडल टर्म बरोबर आहे. आता आपण मायनर टर्म बघणार. कन्क्लुजनची फर्स्ट टर्म असते ते म्हणजे मायनर टर्म असतं. आता टीचर्स, 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 आता इथे दोन्हीकडे पण अनडिस्ट्रीब्युटेड आहे. पण आता इथे काय मॅटर करतं, इट मॅटर्स हिअर दॅट द पेअर शुड बी सेम. इट डझंट मॅटर्स वेअर इट इज अ डिस्ट्रीब्युटेड ऑर अनडिस्ट्रीब्युटेड, पेअर शुड बी सेम. आता इथे पेअर सेम आहे, इथे पण अनडिस्ट्रीब्युटेड, इथे पण अनडिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजेच काय, मायनर टर्म पण बरोबर आहे. आता मेजर टर्म, मेजर टर्म मीन्स सायंटिस्ट, सायंटिस्ट, इथे डिस्ट्रीब्युटेड आहे आणि इथे पण डिस्ट्रीब्युटेड आहे, पेअर सेम आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे थ्री जे टर्म्स आहेत ते पण सगळे बरोबर आहेत, म्हणजे इट इज अ व्हॅलिड, दिस इज अ व्हॅलिड आर्ग्युमेंट. अँड वेन इट इज व्हॅलिड देन वी हॅव टू राईट द नेम, मूड नेम. व्हॅलिड असेल आर्ग्युमेंट तरच मूड नेम राईट करायला लागतं. तर आता हे ई आय ओ मीन्स इट इज अ फेरियो. आपण जो टेबल बघितला आहे टेबलनुसार आपल्याला इथे मूड नेम लिहायला लागतो. नाउ वी विल सी द सेकंड सेंटेन्स. अ फ्यू ॲनिमल्स आर पेट अँड एव्हरी ॲनिमल इज नॉट यूजफुल, सो सम यूजफुल थिंग्ज आर नॉट पेट. Now in this argument we will find the which words have came here. So indicates the conclusion. So here so has came. So after so the sentence whichever has come it is a conclusion. So some useful things are not paid. It is some not means it is a O proposition. Some useful things are not paid. Now the first term of the conclusion is the minor premise. So useful things. So in this two sentence useful things, in this sentence useful thing is not there, but in every animal is not useful it is there. So this is the minor premise. And
remaining one is the major premise. So according to the distribution of terms, we will write the rules here. Then we will check the middle term. In this, the animals is the middle term. So it is distributed, undistributed in the major, distributed in the minor. Once it is distributed, what is the rule of the middle premise? Middle term is to be distributed at least once. So it is at least once distributed. So middle term is correct here. Then we will see the minor premise. Useful things, useful things. Now here it is undistributed and it is in the minor premise it is distributed. Pair is not same, so it commits the illicit minor, fallacy of illicit minor. And in this major premise, it is distributed here, pet, but it is undistributed. So it also commits the illicit major. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ टर्म्सनुसार आपण आता इथे बघितलं तर मिडल टर्म बरोबर आहे, कारण मिडल टर्म एकदा डिस्ट्रीब्युशन पाहिजे आणि तिथे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. पण मायनर प्रिमाइजचं कसं, युजफुल थिंग्स युजफुल थिंग्स. आता इथे पेअर कशी आहे, डिफरंट आहे. पेअर शुड बी सेम, वेदर इट इज अनडिस्ट्रीब्युटेड ऑर डिस्ट्रीब्युटेड इट डझंट मॅटर्स, पेअर शुड बी सेम. पेअर वेगळी आहे म्हणजे हे काय झालं, इथे इलिसिट मायनर आहे, फॉल्सी ऑफ इलिसिट मायनर कमिट करतं हे आर्ग्युमेंट. And it also commits the fallacy of illicit major. So in this way we have to see whether the arguments are valid or not. If it is valid, then we have to write the mode name. Invalid, then the problem is over.